हाय गाइज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट एंड क्राफ्ट। व्हिडिओमध्ये तुम्ही सध्या पाहत असलेल्या सुंदर अशा साडी पिना अगदी 10 रुपयामध्ये तयार होतात हे जर तुम्हाला सांगितले तर विश्वास नाही बसणार, परंतु हे समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। म्हणजे या साडी पिना घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये डिझायनर आणि सुंदर साडीच्या मॅचिंगच्या तुम्ही कशा बनवू शकता हे तुम्हाला समजेल। चला तर सुरुवात करूया या साडी पिना बनवायला। हे तयार करण्यासाठी एक कपडा मी रिंगला अशा पद्धतीने घट्ट अडकवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जो आकार आपल्याला हवा आहे तो आकार पुठ्यावरती कट करून मी इथे पेनाच्या साह्याने काढून घेतलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे डोली दोऱ्याच्या साह्याने मी तयार केलेल्या आकारावरती इथे डिझाईन करून घेणार आहे। ही डिझाईन करण्यासाठी मी अशा पद्धतीने साखळी टाक्याचा वापर केलेला आहे। हा साखळी टाका कसा घालायचा ते तुम्ही इथे पाहू शकता। अगदी सोप्या पद्धतीने हा साखळी टाका घालण्याचे मी इथे तुम्हाला दाखवून दिलेले आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीचे हँड एम्ब्रॉयडरी येत नसेल तरीसुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने असा साखळी टाका घालून ही साडी पिन इथे डेकोरेट करू शकता। हा साखळी टाका घालण्यासाठी मी इथे डोली दोऱ्याचा वापर केलेला आहे। डोली दोरा म्हणजे कॉटनचा एम्ब्रॉयडरी करण्याचा थ्रेड किंवा यालाच अँकर थ्रेड देखील म्हणतात। हा तुम्हाला कोणत्याही क्राफ्ट शॉपमध्ये सहजासहजी मिळून जाईल। त्यानंतर पूर्ण बॉर्डरसाठी मी ही साखळी टाक्याची लाईन घालून घेतल्यानंतर आतील बाजूस मी इथे स्टोनलेस चिटकवून घेत आहे। स्टोनलेस देखील तुम्हाला कोणत्याही क्राफ्ट शॉपमध्ये सहज मिळून जाईल। हे सर्व मटेरियल तुम्हाला एकदम घेतल्यामुळे अगदी स्वस्त मिळेल आणि त्यामुळे ह्या सर्व पिन तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकाल। त्यानंतर मध्ये चिटकवण्यासाठी मी अशा प्रकारे एक अँटिक कुंदन यूज केलेला आहे जो की चौकोनी आकाराचा आहे। त्यानंतर त्याच्या बाजूने डिझाईन करण्यासाठी मी इथे जर्दोसीचा यूज केलेला आहे। जर्दोसी ही आपणाला अगदी थोडीच लागणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला इथे जर्दोसी यूज करायची नसेल तर तुमच्याकडे एखाद्या प्रकारचे मणी किंवा मोती असतील तर ते देखील तुम्ही इथे अटॅच करून घेऊ शकता। हे पिन बनवण्याची आयडिया मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। तुम्ही तुमच्या आयडियाजप्रमाणे आणि अवेलेबल असलेल्या मटेरियल्सनुसार देखील तुमच्या स्वतःच्या डिझाईन्स इथे तयार करू शकता। सर्व बाजूने अशा प्रकारे जर्दोसी अटॅच करून झाल्यानंतर बाजूने चिटकवण्यासाठी देखील मी इथे अँटिक कुंदनचा यूज केलेला आहे। हे कुंदन देखील तुम्हाला क्राफ्टच्या शॉपमध्ये मिळून जातील किंवा जिथे टेलरिंगचे मटेरियल मिळते अशा सर्व शॉपमध्ये हे डिझाईन बनवण्याचे मटेरियल तुम्हाला मिळेल। अँटिक कुंदन, जर्दोसी, थ्रेड हे सर्व साहित्य तुम्ही एका ठिकाणी घेऊ शकता। अशा प्रकारे मी हे कुंदन चिटकवून घेतलेले आहेत। ड्रॉप शेप आणि पानाकाराचे कुंदन मी इथे तयार केलेल्या आकारावरती ॲडजस्ट करून चिटकवलेले आहेत। त्यानंतर खालील बाजूस आणि वरील एक असा मी त्रिकोणी आकाराचं कुंदन देखील इथे चिटकवून घेतलेले आहे, जेणेकरून हा ड्रॉप शेप अशा पद्धतीने पूर्णपणे मी इथे भरून घेतलेला आहे। त्यानंतर परत मी सुईदोऱ्याच्या साह्याने इथे फ्रेंच नॉट घालून घेणार आहे। फ्रेंच नॉट म्हणजे लांब असा धागा घालून सुईच्या पुढील भागास अशा पद्धतीने ट्विस्ट करून परत एक धागा घालून घेणे। कुंदन चिटकवून राहिलेल्या सर्व जागेमध्ये मी अशा प्रकारचे फ्रेंच नॉट इथे घालून घेतलेले आहेत। इथे जर तुम्हाला ही नॉट घालता नाही आली तर तुम्ही इथे फक्त धागा घालून घेतला तरीसुद्धा ते सुंदर दिसेल, कारण ही जी आपण डोली दोरा घेतलेला आहे तो असतानाच जाड असतो, त्यामुळे ती स्पेस इथे कवर होऊन जाईल। त्यानंतर आपण पिन बनवण्याचा हा दुसरा प्रकार पाहत आहोत। ह्या पिन नंतर कशा अटॅच करायच्या ते व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु सुरुवातीला कपड्यावरती याच्यासाठी एम्ब्रॉयडरी कशी बनवून घ्यायची ते आपण इथे पाहणार आहोत। त्यानंतर दुसरा शेप मी इथे गोल घेतलेला आहे आणि गोल आकारामध्ये याला अशा प्रकारे मी इथे डेकोरेट करून घेत आहे। याच्यासाठी मी कुंदन आणि स्टोनलेस यांचा इथे यूज केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट मोती किंवा सिंपल मोती, गोल्डन मोती, व्हाईट कलर मोती किंवा तुमच्या आवडीनुसार आणि जो काही कपडा तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या कपड्याच्या रंगसंगतीनुसार तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन वापरून अशा प्रकारे इथे डेकोरेट करू शकता। मी इथे राऊंडला पानाकाराचे कुंदन वापरून असे डेकोरेट करून घेतलेले आहे। त्यानंतर जर्दोशीचे छोटे छोटे तुकडे कट करून त्याचा उपयोग मी इथे केलेला आहे, जो की गोल रिंग स्वरूपामध्ये मी इथे जर्दोशी अटॅच करून घेतलेली आहे। ही जर्दोशी इथे लावण्यासाठी मी गोल्डन दोरा यूज केलेला आहे। अशा प्रकारे सर्व जिथे जिथे स्पेस आहे तिथे सर्वही गोल्डन जर्दोसी इथे गोल आकारामध्ये लावून घेतलेली आहे। त्यानंतर ती जर्दोसी फिक्स करण्यासाठी अशा प्रकारे येलो कलरचा दोरा मी इथे घेतलेला आहे आणि त्याने ती जर्दोसी एक एक टाका घालून फिक्स करून घेतलेली आहे।
या साडेपिना तयार करण्यासाठी तुम्हाला कपडा विकत आणण्याची सुद्धा काही गरज नाही, कारण जो कपडा आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहतो त्याचा वापर तुम्ही इथे या साडेपिना बनवण्यासाठी करू शकता। कारण कपडा जो ब्लाऊजचा कपडा असतो तो आपल्या साडीच्या कॉन्ट्रास्ट मॅचिंग असतो आणि त्या साडीसाठी उपयोगात आणण्यासाठी या पिना आपण यूज करणार आहोत, त्यामुळे अगदी कॉन्ट्रास्ट कलरच्या या पिना तुम्हाला तुमच्या साड्यांवरती मॅचिंग अशा तयार होतील। हे पहा, अशा पद्धतीने मी मध्यभागी देखील त्याच्या कुंदन इथे चिटकावून घेतलेले आहेत। त्यानंतर बाजूने बॉर्डर करण्यासाठी आपण इथे सुरुवातीला दाखवलेल्याप्रमाणेच साखळी टाका घालून घेणार आहोत। हे चेन स्टिच करण्यासाठी मी इथे गोल्डन कलरचा दोरा यूज केलेला आहे, जो दोरा मी दोन पदरी घेतलेला आहे। अशा पद्धतीने अगदी हळूवार प्रकारे हा दोरा आपण चेन स्टिच इथे घालून घेणार आहोत। सध्या सिल्कच्या ब्लाऊजवरती डिझायनर अशा पद्धतीचे ब्लाऊज वेअर करण्याची खूप फॅशन आहे। त्याच पद्धतीने जर तुम्ही अशा प्रकारच्या डिझायनर साडीपिनासुद्धा त्याच्यासोबत यूज केल्या तर तुमचा लुक आणखीन इन्हॅन्स होईल। आणि या वेडिंग सीझनमध्ये ह्या साडीपिना तुम्ही नक्की ट्राय करा आणि यूज करा, नक्कीच तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळतील। कारण हा अगदी नवीन आणि युनिक अशी आयडिया आहे जी की तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि वेअरसुद्धा करू शकता। हे पहा, मी पूर्ण इथे चेन स्टिच घालून घेतलेले आहे। त्यानंतर आपण साडीपिनेचा नंतरचा प्रकार पाहत आहोत। याच्यामध्ये मी चौकोनी शेप इथे काढून घेतलेला आहे आणि चौकोनी शेपला मी अशा पद्धतीने फक्त साडीला लावण्यासाठीच नव्हे तर तुम्ही ड्रेसला ब्रूच म्हणून देखील याचा यूज करू शकता। तसेच छोट्या मुलींच्या फ्रॉकला लावण्यासाठी देखील या सर्व साडीपिनांचा तुम्ही यूज करू शकता। ॲज अ ब्रूच किंवा साडीपिन किंवा हेअर ॲक्सेसरी किंवा ओढणीला लावण्यासाठीचे ब्रूच अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा यूज करू शकता। तसेच छोट्या मुलांच्या जर शेरवाणी असतील तर त्या मुलांच्या शेरवाणीला देखील ब्रूच म्हणून तुम्ही या पिना लावल्या तर ते अगदी सुंदर दिसतील। अगदी कमी खर्चात आणि सुंदर डिझायनर अशा या पिना इथे तयार होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे कपड्यावरती हे वर्क केलेले आपण पिनेवरती कसे अटॅच करणार आहोत ते देखील तुम्हाला पाहता येईल। मी इथे अशा प्रकारे गोल आणि त्रिकोणी कुंदनचा यूज केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे मणी किंवा मोती लावून देखील हा चौकोन अशा प्रकारे भरून घेऊ शकता। अशा पद्धतीने हे पूर्ण आपला पॅच इथे तयार करून झालेला आहे। त्यानंतर आपण पुढील प्रकार पाहणार आहोत, ज्याच्यासाठी मी ग्रीन कलरचा कपडा इथे यूज करणार आहे। त्या ग्रीन कलरच्या कपड्यावरती मी इथे अंडाकृती आकार इथे कट करून घेतलेला आहे आणि तो पेनाच्या सहाय्याने कपड्यावरती काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे फॅब्रिक ग्लूचा यूज करून मी इथे कुंदन चिटकवून घेत आहे। तुम्ही इथे फॅब्रिक ग्लूचाच यूज करा, कारण फॅब्रिक ग्लू हे सुकल्यानंतर अगदी ट्रान्सपरंट होऊन जाते, त्यामुळे जर कुंदनच्या बाहेरील बाजूस किंवा साईडने थोडेसे फॅब्रिक ग्लू एक्स्ट्रा झाले तरी देखील काही हरकत नाही। अशा प्रकारच्या साडीपिना तयार करताना तुम्ही इथे त्रिकोणी, चौकोणी किंवा अंडाकृती, षटकोणी असे वेगवेगळे आकार तयार करू शकता आणि त्या आकारांना व्यवस्थित डेकोरेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कुंदन, मणी आणि मोती यांचा यूज करून तुम्ही तुमच्या आयडियाजप्रमाणे हे पॅच इथे तयार करून घेऊ शकता। हा ग्रीन कलरचा पॅच आपला इथे अशा प्रकारे तयार झालेला आहे। त्यानंतर आपण जे हे चार प्रकारचे पॅच तयार केलेले आहेत ते पिनवरती कसे ॲडजस्ट करायचे ते आपण इथे पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी थोड्या कडेने एक्स्ट्रा कपडा सोडून पॅच कट करून घेतलेला आहे आणि पॅचच्या आकाराचाच एक पुठ्ठा देखील इथे कट करून घेतलेला आहे। पुठ्ठा आणि पॅच यांच्यामध्ये अशा पद्धतीने कॉटन भरून आपण व्यवस्थित सर्व बाजूने फोल्ड करून याला शिवून घेणार आहोत। सुईदोऱ्याच्या सहाय्याने इथे आपणाला हे सर्व घट्ट शिवून घ्यायचे आहे, जेणेकरून हा पॅच अगदी व्यवस्थित आकारामध्ये दिसेल। जर हे घट्ट शिवले गेले नाही तर पॅच हा वेड्यावाकड्या आकाराचा होऊ शकतो, त्यामुळे ज्या आकारामध्ये आपल्याला पॅच बनवलेला आहे त्या आकारात व्यवस्थित तो शेप व्यवस्थित होण्यासाठी सर्व बाजूने सुईदोऱ्याच्या सहाय्याने घट्ट आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे। मध्ये कापूस भरल्यामुळे पॅच हा अगदी फुगीर आणि सुंदर असा तयार होतो। हा बघा, हा पॅच आपला इथे अशा पद्धतीने शिवून तयार झालेला आहे। त्यानंतर पाठीमागील बाजूस मी इथे कॅनव्हसचा त्रिकोण कट करून त्याला लावून घेतलेला आहे आणि त्यावरती पाठीमागील बाजूस मी इथे पिन चिटकावून घेतलेली आहे। तुम्ही इथे जर ग्लूगन नसेल तर फेविकॉनचा देखील यूज करू शकता आणि पिन चिटकवण्यासाठी फेविक्यू क्यू वापरले तरीसुद्धा चालेल। अशा प्रकारची ह्या आपला साडी ब्रूच इथे तयार झालेले आहेत। यांना आणखीन डेकोरेट कसे करता येईल ते आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। साडी पिन तयार करण्याच्या आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका, मी तुमच्या कॉमेंट्सची वाट पाहत आहे। तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल
तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच प्रकारचे यूजफुल क्राफ्ट आणि ज्वेलरी मेकिंगच्या इतर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हो, सबस्क्राइब समोरील बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचतील. अशा प्रकारे आपण हे पिन तुम्ही तुमच्या आयडियानुसार वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता, किंवा तुम्हाला जर असे लटकन हवे नसतील तर तुम्ही ते नाही लावले तरीसुद्धा चालेल. हे लटकन मी एका जुन्या ब्लाऊजच्या इथे यूज केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पॉम्पॉम देखील इथे यूज करू शकता, किंवा छोटे छोटे टसल्स देखील तुम्ही इथे लावू शकता. टसल्स कसे बनवायचे ते मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेले आहे. तसेच वेगवेगळ्या ज्वेलरी मेकिंगच्या आयडियाज देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून तुम्ही ते पाहू शकता. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण आयडियाज पाहायच्या असतील तर प्रियंका चार्टर्ड क्राफ्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.